उद्या जर प्रत्यक्ष रणांगणामध्ये आम्ही उतरलं तर सरकारची खैर नाही, म्हणून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तुम्हाला आव्हान करीता सप्टेंबरमध्ये पार्लमेंटमध्ये मंजूर झालेले 3 शेतकरी विरोधी कायदे आणि 4 कामगार विरोधी कायदे ताबडतोब परत घ्या आणि या देशातल्या 80 कोटी जनतेला न्याय द्या, अन्यथा जनता लढ्याच्या मैदानात आला तर इंग्रजाविरुद्ध इतकी मोठी लढाई झाली नाही, तेवढी मोठी लढाई होईल। म्हणून आता या ठिकाणी आपण स्वतः अटक करून घेऊ लागलेले, आम्ही स्वतः आम्ही सरकारचा निषेध करण्याकरता सत्याग्रही म्हणून आम्ही अटक करून घेत आहे। म्हणून सगळ्याला माझी विनंती, शांततेने आपण अटक होऊया आणि भविष्य काळाच्या लढ्याला आपण तयार होऊया, अपेक्षा करूया। शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो हा प्रत्यक्ष चळवळीमध्ये आम्ही जिवंत आणल्याशिवाय राहणार नाही, उदाहरण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही। सोलापूर शहर हुतात्म्याचं शहर आहे, मार्शल्लाचं शहर आहे, हे शहर कोणालाही मान तुकवणारं शहर नाही, हे स्वाभिमानी शहर आहे, कामगाराचं शहर आहे। या शहराने दिल्लीच्या वेशीवर बसलेल्या शेतकऱ्यांना लाल सलामी देण्याकरता आज घंटाल चौकामध्ये आम्ही रस्ता रोको केलेला आहे। भविष्य काळात त्यापेक्षा उग्र आंदोलन करू, आपण सगळ्यांनी साथ द्यावा अशी विनंती करतो आणि आपल्या अटक सत्राला सुरू करूया। CITO जिंदाबाद। CITO।